Welcome student. Open your textbook page number 45. We are on the part 3 of substance in daily use. Now today we learned about the irreversible change, production of substance and process of vulcanization. See, glass can be made from sand, soil and calcium carbonate. Underline the sentence, glass can be made from sand and calcium carbonate pasun. काय बनवले जाते? काच बनवले जाते. हवेवर सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट कॅनॉट बी ऑब्टेन अगेन फ्रॉम द ग्लास. मग पुन्हा ग्लास तोडून ते दोन पदार्थ वेगळे करता येतात का? करता येत नाही. म्हणजेच काय? यू मस्ट हॅव ऑब्झर्व ग्रीन चिलीज ऑर टोमॅटो टर्निंग रेड समटाईम्स. म्हणजे लाल मिरची असेल, कच्चा टोमॅटो असेल, तर थोड्या दिवसानंतर तो तुम्हाला पिकलेला त्याच्या रंगामध्ये चेंज झालेला दिसून येतो. व्हाईल मेकिंग मॅनमेड सबस्टन्सेस द प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट अंडरगो चेंज. एखादा पदार्थ चेंज होतो म्हणजेच काय? त्याच्यामध्ये असलेले जे प्रॉपर्टीज आहेत, कॉन्स्टिट्युएंट घटक आहेत, ते काय होतात? बदलतात. दिस चेंज ऑकर ड्यू टू अ सर्टन केमिकल रिएक्शन. हा बदल घडतो त्याच्यामध्ये असणाऱ्या काही केमिकल रिएक्शनमुळं हा त्याच्यामध्ये झालेला बदल असतो आणि हा पदार्थ, हा जो बदल आहे हा कायमचा झालेला असतो. दिस चेंज इन प्रॉपर्टीज आर परमनंट. दॅट इज द ओरिजिनल कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस कॅनॉट बी ऑब्टेन अगेन. पुन्हा मूळ पदार्थ किंवा त्याचे गुणधर्म आपल्याला परत मिळवता येत नाही नवीन झालेल्या पदार्थापासून. सच चेंजेस आर कॉल्ड एज अ इरिव्हर्सिबल चेंज. तर ह्याच बदलाला काय म्हटलेलं आहे? अपरिवर्तनीय बदल असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकदा जो झालेला बदल आहे हा कायमस्वरूपी झालेला बदल आहे. उदाहरणार्थ दुधाचं दही होणं, बरोबर आहे? दुधाचे गुणधर्म वेगळे आहेत आणि दह्याचे गुणधर्म वेगळे आहेत. पुन्हा दह्यापासून आपण दूध बनवू शकत नाही. दुधापासून दही बनवणं हे सर्टन बॅक्टेरियाच्यामुळं होणारा, केमिकल रिॲक्शनमुळं होणारा बदल आहे, बरोबर आहे? पण हा बदल पुन्हा आपण दह्याचं दूध करू शकत नाही. हा झालेला चेंज आहे, हा परमनंट चेंज आहे आणि यालाच काय म्हटलं जातं? इरिव्हर्सिबल चेंज. म्हणजेच काय? अपरिवर्तनीय बदल. लक्षात आलं का? बघा, त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस. आपण वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती कशी होते ते बघणार आहोत. त्यातला पहिला मॅनमेड आहे रबर. बघा, रबर इज ऑफ टू टाईप, दॅट इज फर्स्ट वन इज अ नॅचरल अँड अदर वन इज अ आर्टिफिशियल. सी, नॅचरल सबस्टन्स रबर, इट इज ऑफ टू टाईप्स, दॅट इज नॅचरल अँड मॅनमेड. नॅचरल अँड किंवा मॅनमेड ऑर आर्टिफिशियल, मानवनिर्मित म्हणजेच कृत्रिम किंवा मॅनमेड असं आर्टिफिशियल असल्या पुस्तकातला शब्द आहे तो आर्टिफिशियल अँड नॅचरल. नॅचरल रबर इज ऑब्टेन फ्रॉम द गम ऑर अ सॅप ऑफ ट्रीज. नैसर्गिक रबर हे झाडाच्या, रबराच्या झाडाच्या चिकापासून मिळवले जातात. आलं का लक्षात? गम म्हणजे काय? चीक. सॅप म्हणजे साल. दिस सॅप इज कॉल्ड ॲज अ लॅटेक्स. त्या चिकालाच लॅटेक्स असं म्हटलं जातं. रबर हॅज अ पिक्युलर ओडर. पिक्युलर म्हणजे विशिष्ट, ओडर म्हणजे गंध. हां, म्हणजेच रबराला विशिष्ट असा गंध आहे. अँड इट इज व्हाईट इन कलर. त्याचा रंग कसा सुद्धा सांगितला आहे? व्हाईट असा असलेला हा एक रबराच्या झाडाचा चीक आहे. ओके, आपण बघतो की नाही रबर कसा मऊ असतो, त्याला वास असतो व्हाईट रंगाचा. मग त्याच्यामध्ये नंतर आर्टिफिशियल जे रबर बनवतात त्याच्यामध्ये वेगवेगळे सेंट घातले जाते, आकार रंग घालून तो वेगळ्या पद्धतीचा बनवला जातो. पण ओरिजिनल जो आहे, नॅचरल जो आहे, तो आहे व्हाईट आणि विशिष्ट असा त्याला गंध असलेला आहे. त्यानंतरची प्रोसेस आहे बघा, व्हल्कनायझेशन ऑफ द रबर. व्हल्कनायझेशन ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये रबर इज हिटेड विथ सल्फर. रिएक्शन काय आहे बघा, रबर इज हीटेड विथ सल्फर. म्हणजे रबरामध्ये सल्फर घालून ते काय केलं जातं? हार्ड, म्हणजे हे केलं, काय केलं म्हणतात त्याला, रबरामध्ये सल्फर घालून ते हिटिंग केलं जातं, त्याला उकळवलं जातं, उष्णता दिली जाते आणि त्याच्यापासून हार्ड रबर बनवला जातो. काय बनवलं जातं? हार्ड रबर हा बनवला जातो. म्हणजे कोण कशासाठी आपण हा रबर वापरणार आहे
त्यानुसार याच्यामध्ये ऍड होणारी ही जी सल्फरची क्वांटिटी आहे, हा जो सल्फर आहे, ह्या सल्फरची क्वांटिटी डिपेंड्स करते की कशासाठी तुम्ही रबर वापरणार आहे. उदाहरणार्थ वाहनांचे टायर असेल किंवा आपण साधा रबर बँड वापरतो तो मऊ असतो, सहजासहजी तुटू शकतो किंवा तो एकदम लवचिक असतो, तर ह्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण कमी घालायला लागतं. काही विशिष्ट प्रकारची खेळणी असतील, टायर असतील, वेगवेगळ्या रिंग असतील, तर ह्या सल्फरचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात करून आपल्याला पाहिजे त्या ह्याचा काय करता येतो, रबर चा हार्डनेस आपल्याला बनवता येतो. लक्षात आलं का? बघा, मग इरेजर आहे, रबर बॉल आहे, रबर टॉईज आहे, ऑल हॅव अ वेरिंग प्रपोर्शन ऑफ द सल्फर इन देम. इन रबर बँड द प्रपोर्शन ऑफ सल्फर इज व्हेरी स्मॉल. ओके, तर ह्या रबराचा शोध कोणी लावला? बघा, चार्ल्स गुडियर स्पीड अ मिक्सचर. आता याचा शोध कोणी लावला मी थोडक्यात सांगते. बघा, चार्ल्स गुडियर नावाचा जो शास्त्रज्ञ होता, याच्या हातातून चुकून स्टोववर रबर आणि गंधक म्हणजे सल्फर याचं मिश्रण चुकून त्या गॅसवर पडलं. त्यानंतर गॅस बंद झाला आणि मिश्रण तसंच राहिलं. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे हार्ड का झालेलं आहे, रबर मी तर घातलेला मऊ होता, मग हा हार्ड कसा झालेला आहे. मग ह्या गोष्टीचं त्यानं काय केलं, संशोधन केलं, वेगवेगळे पुन्हा पुन्हा तीच तीच प्रोसेस करून त्याच्याही लक्षात आलं की रबराबरोबर जर आपण गंधक घातलं म्हणजे सल्फर घातलं तर आपल्याला रबराचा हार्डनेस कमी जास्त करता येतो हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्यानं जी ही रिपीटेड दिस एक्सपेरिमेंट इन अ सिस्टमॅटिक वे, अगदी संशोधन पद्धतीनं पद्धतशीरपणानं त्यानं ही पुन्हा पुन्हा प्रोसेस केली अँड इन्व्हिटेड द प्रोसेस ऑफ वल्कनायझेशन. ही वल्कनायझेशनची जी प्रोसेस आहे त्याने जगासमोर आणलेली आहे. हार्ड अँड टफ टायर्स ऑफ रबर आर मेड ट्रान्सपोर्ट ब्रॉट अबाउट अ रिव्हॉल्युशनरी चेंज इन द ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे वल्कनायझेशनचा शोध लावला, रबराच्या टणक टायर्समुळे दळणवळणात क्रांती निर्माण झालेली आहे. आणि लास्ट वन बघा काय सांगितलेलं आहे, रबर इज अ नॅचरल सबस्टन्स ऑप्टेन्ड बाय कलेक्टिंग द लॅटेक्स ऑफ अ सर्टन ट्री. रबर ट्रीज आर फाउंड इन अबंडन्स इन ब्राझील. ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात रबराचे झाडं आहेत. लॅटर दिस ट्रीज वेअर प्लांटेड इन द अदर कंट्रीज ऑल्सो. ह्या रबराचा जसा उपयोग होत चालला तसा इतर देशांनी सुद्धा त्याचं प्लांटेशन केलं. द बॉटनिकल नेम ऑफ ट्रीज इज हेविया ब्रासिलिनेसिस. हेविया ब्राझिलियान्सिस, याचा उच्चार बघा कसा आहे, हेविया ब्राझिलियान्सिस असं त्याचं नाव आहे, बॉटनिकल नेम आहे. इन इंडिया मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ रबर इज इन केरला. लक्षात आले? नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द पेपर अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी हे जे आहे वल्कनायझेशन ही प्रोसेस म्हणजे काय हे तुम्ही लिहायचं आहे. ओके, या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबवतो. थँक्यू.